हॅलो, मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 40 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. तर ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. ओके, आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पेपर कटिंगसाठी कुठले कुठले मेजरमेंट्स लागतात ते सांगते, ठीक आहे. तर पेपर कटिंगसाठी आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि मुंडा, ठीक आहे. तर ह्या ब्लाऊजची उंची आहे 14, तर त्यात आपण एक ॲड करतो मार्जिनसाठी, तर टोटल किती झाले 15, ठीक आहे. त्यानंतर छाती आहे 40, तर 40चा चौथा भाग घेतो असतो आपण, म्हणजे जेव्हा छाती असते छातीचा चौथा भाग, तर इथे छाती किती आहे 40, तर 40चा चौथा भाग किती होतो 10, आणि त्यात 1.5 इंच आपण मार्जिनसाठी ॲड करत असतो. ओके, तर टोटल किती झाले 11.5. त्यानंतर कमर आहे 36, पुढचा गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 10, बाही लांबी आहे 4.5, दंडघेर आहे 13, शोल्डर आहे 2.5, आणि मुंडा घेणार आहोत आपण 40च्या छातीसाठी 6.5, ठीक आहे. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर हे बघा, हा पेपर घेतलेला आहे, तर हा डबल फोल्ड केलेला आहे. ओके, आणि जी बंद बाजू आहे ना, हे बघा, फोल्ड केलेली ही बंद बाजू, ही ओपन आहे. ओके, तर ती बंद बाजू आपल्या ह्या साईडनी घेतलेली आहे, आणि जिथून बंद बाजू आहे ना तिथून आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत, ठीक आहे. तर कटिंगला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण टाकत असतो ब्लाऊजची उंची, तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14, ठीक आहे. तर त्यात आपण एक मार्जिनसाठी ॲड करतो, तर किती झाले 15, तर हे बघा इथे 15 मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर वरच्या साईडला टाकत असतो आपण गळा रुंदी 2.5, त्यानंतर शोल्डर 5.5. सपोज जर कोणाला 2.5 जास्त शोल्डर पाहिजे नसेल तर इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे जास्तीत जास्त 2.5 किंवा 3 असतं शोल्डर, तर ह्या ब्लाऊजचा 2.5 आहे. जर 3 असेल तर किती घ्यायचं, मग इथे 6 मार्किंग करायची, पण इथे 2.5 आहे त्यामुळे इथे आपण 5.5 मार्किंग केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर टाकणार आहोत छातीचा चौथा भाग, तर छातीचा चौथा भाग होतो 10, आणि 1.5 इंच मार्जिनसाठी, तर किती झाले टोटल 11.5. हे बघा इथे 11.5 मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. तर सेम तशीच 11.5 मार्किंग जिथून उंची आहे ना तिथून आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे. हे बघा इथे पण एक मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपली कटिंग एकदम स्ट्रेट यावं त्यासाठी कन्फर्मेशनसाठी चेक करायचं की ही हाईट बरोबर आहे की नाही, तर आहे बरोबरचं 15, ठीक आहे. त्यानंतर एक मार्किंग आपण सेंटरला करत असतो, आपलं सोपं जावं तिरकं जावं नाही म्हणून. ओके, हे बघा, ठीक आहे. तर हा बॉक्स आता आपण ड्रॉ करून घेणार आहोत, ठीक आहे. तर ह्यानंतर आपण टाकणार आहोत पुढचा गळा, तर इथे पुढचा गळा आहे 6.5, तर 1/2 इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो, म्हणजे किती झालं 7, ठीक आहे. तर इथून पण 2.5 एकदा मार्किंग करून घ्यायची आहे, तर हे बरोबर आहे, तर हे पण जॉईन करून घेऊयात, ठीक आहे. त्यानंतर आपण 40 साईजसाठी मुंडा टाकत असतो 6.5, 7.5, ओके. तरी इथे आपण टाकूयात 6.5, ते बघा इथे 6.5 मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. हे जॉईन केलं आहे, इकडनं पण आपण जॉईन करून घेऊयात, ठीक आहे. यानंतर काय करणार आहोत, आता ह्या मुंड्याचं सेंटर घ्यायचं आहे, तर 6.5 सेंटर किती होतो 3/4. हे बघा, परत एकदा सांगते मी तुम्हाला नीट, जर तुम्हाला जमत नसेल 6.5 सेंटर किंवा त्याचं निम्मं कसं घ्यायचं तर लक्षात ठेवायचं, असा 1/2 असेल तर 1/2 इंच कमी पकडायचं किंवा जास्त पकडायचं, ठीक आहे. सपोज इथे 6 मुंडा असतात तर किती घेतलं असं 6 निम्मं 3, ओके. पण इथे 6.5 आहे म्हणजे 4 एक्स्ट्रा आहे, तर 4 निम्मं किती होतं 2, तर किती झालं मग आता 6.5 ते 3/4, म्हणजे 3 आणि 2, ठीक आहे. ती मार्किंग झाल्यानंतर टेप ह्या पद्धतीने ठेवायचं आहे, इथून एक मार्किंग आपल्याला 1 इंचाची करायची आहे आणि दुसरी 1/2 इंचाची करायची आहे, ठीक आहे. तर आता ह्या मुंड्याला आपण शेप देऊन घेऊयात. तर हा जो पहिला आहे ना मार्किंग केलेला, हा आपला पुढचा साईडचा मुंडा आहे, आणि हा जो आहे तो ब्लाऊजच्या मागच्या साईडचा म्हणजे बॅक साईडचा मुंडा आहे, ठीक आहे.
तर हा जो पहिला मुंडा असतो ना तो आपल्याला थोडासा असा बाहेरनं काढायचा असतो इथून सेंटरपासून परत इथे जॉईन करायचा ठीक आहे. आणि जो आतला आहे तो बरोबर मधूनच घ्यायचा आहे आपल्याला हे बघा ठीक आहे. म्हणजे ह्या पॉईंटपासून हा थोडासा बाहेर काढायचा आणि हा थोडासा किंचित मध्ये घ्यायचा ओके. आता मुंडा पण ड्रॉ करून झालेला आहे तर ह्यानंतर टाकणार आहोत आपण क्रॉसपट्टी. तर हे बघा क्रॉसपट्टीसाठी ह्या साईडने आपण 3.5 मार्किंग करणार आहोत ठीक आहे. आणि ह्या साईडला 2.5 मार्किंग करणार आहोत. त्यानंतर हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे तर इथून थोडासा कर देत देत जॉईन करायचा आहे. हे बघा थोडासा एकदम सडन कर घ्यायचा नाही आहे, हळूहळू घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा असा स्ट्रेट होतो ओके. तर आपण हे डार्क करून घेऊयात व्यवस्थित. ठीक आहे. आता क्रॉसपट्टी झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कटोरी काढायची आहे ठीक आहे. तर कटोरी काढण्यासाठी सगळ्यात आधी आपण गळ्याच्या साईडने वरच्या साईडला 1 इंचाला मार्किंग करत असतो ठीक आहे. त्यानंतर मुंड्यापासून आपल्याला 3 मार्किंग करायचे आहेत, 1 मार्किंग 2ला, दुसरी 2.25 आणि तिसरी 2.5 ठीक आहे. ही मार्किंग झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टीच्या साईडने 5.5 मार्किंग करणार आहोत. का 5.5 कारण की ही 40 छाती आहे त्यामुळे ठीक आहे. तर आता काय करणार, इथून आपली अशी कटोरीचा शेप जाणार आहे ठीक आहे. ओके हे बघा परत आपण थोडंसं डार्क करून घेऊयात हे. ठीक आहे. तर हे बघा ही कटोरी आपली ह्या पॉईंटमधून गेलेली आहे ठीक आहे. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की हे 3 पॉईंट कशासाठी देतो, कारण की जर आपला पुढचा गळा कमी जास्त असेल तर त्यानुसार आपली कटोरीचा शेप जात असतो ठीक आहे. तर ही कट मार्किंग करून झालेली आहे. तर यानंतर आपण काय करणार आहोत, आता स्लीव्स पण कटिंग करून घेऊयात ठीक आहे. तर हे बघा ही बंद साईड आहे, तर त्या साईडने आपल्याला टाकायचा असतो छातीचा 4था भाग. पण जेव्हा आपण ही कटिंग करतो त्यावेळेस आपण त्यात 1.5 इंच ॲड करत असतो ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण बाहीची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला त्यात 1.5 ॲड करायचं नसतं. म्हणजेच कसं बघा, 40चा 4था भाग किती होतो 10, तर आपण इथे डायरेक्ट 10 मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे. त्यानंतर याची बाही लांबी आहे 4.5 ठीक आहे. तर 4.5 मध्ये आपण 1/2 इंच मार्जिनसाठी ॲड करणार आहोत, कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आहे. त्यामुळे जेव्हा बिना अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपण 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करत असतो. नोट करून घ्या हां, काय की ज्या वेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला फक्त 1/2 इंच ॲड करायचा आहे ठीक आहे. पण ज्या वेळेस बिना अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला त्यात 1.5 इंच ॲड करायचं असतं ठीक आहे. तर हे मी अस्तरसाठी कटिंग करत आहे त्यामुळे मी फक्त यात 1/2 इंचच ॲड करते ठीक आहे. तर 4.5 मध्ये 1/2 इंच म्हणजे किती झाले 5, ते इथे 5ला मार्किंग करून घेतलेली आहे. ह्या साईडला पण आपण 5ला मार्किंग करून घेऊयात ठीक आहे. इथे पुन्हा एकदा कन्फर्म करायचं 10 आहे का, आहे का कन्फर्म करायचं, कारण की हे तिरकं जायला नको, कारण की हेच जर तिरकं गेलं तर आपली कटिंग पण स्लीव्स पण काय होणार, तिरकी होणार, मग सगळं चुकणार, मग परत वाटणार जसं सांगितलंय तसं तर केलंय पण तरी का चुकलंय ओके. त्यासाठी ह्या ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या लक्षात राहू द्या. ठीक आहे. हा बॉक्स ड्रॉ करून झाल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून आपल्याला खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे ठीक आहे. ही मार्किंग केल्यानंतर 3 मार्किंग आपल्याला 1-1 इंचाच्या करायच्या असतात. कुठे कुठे बघा, पहिली मार्किंग इथून करायची असते, इथून 1 इंच ह्या साईडला ठीक आहे. दुसरी मार्किंग आपल्याला ह्या 2.5 जो पॉईंट घेतलाय का तिथून आतल्या साईडला ठीक आहे. आणि तिसरी मार्किंग ह्या खालच्या साईडला ओके. आता ह्या मार्किंग करून घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे ठीक आहे. त्यानंतर काय करणार राहायचं, ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा असतो. तर हे बघा हे किती येतंय 8.5, तर 8.5 निम्मं किती होतं, 8 किती होतं 4, आणि पुढं 1/2 इंच आहे म्हणजे 1/2 इंच म्हणजे किती 4 लाईन आहे. तर 4 लाईनच्या निम्मं किती होणार 2 लाईन, म्हणजे 1/2च्या निम्मं किती 1/2, म्हणजे किती, तर 4.25 ला मार्किंग करायचं, 4 आणि 2 लाईन ठीक आहे.
आता ही सेंटरची मार्किंग झाली. ह्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याचा पण सेंटर काढायचा आहे आणि याचा पण सेंटर काढायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा आता हे आहे सव्वा चार, तर याचं पण कसं काढणार, कारण की कसं चार सहा आठ असं असलं की आपल्याला त्याचं सेंटर काढणं म्हणजे निम्मं घेणं खूप सोपं वाटतं. पण ज्या वेळेस पाव इंच येतो किंवा अर्धा इंच पुढे येतो किंवा पाऊन येतं त्यावेळेस आपण खूप कन्फ्यूज होतो. त्यासाठी मी सांगते, आता इथे पण सव्वा चार आहे म्हणजे चार आणि दोन लाईन आहे, तर काय करायचं, इमॅजिन करायचं काय, सपोज इथे चारच आहे तर चारचं निम्मं आपल्याला पटकन करता येतं ना, किती होतं दोन. पण पुढे किती लाईन आहे, दोन लाईन आहे, तर दोनचं निम्मं एक, म्हणजे काय करायचं, दोन आणि एक लाईन. ओके, किती सोपं आहे बघा बरं. या साईडला पण सेम तसंच, दोन आणि एक लाईन. ठीक आहे, आता ह्यानंतर काय करायचं, हे जे छोटे छोटे सेंटर घेतलेले आहेत ना, तिथून पहिल्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती मार्किंग करायची. ओके, नीट लक्ष द्या. आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आता आपल्या बाहीचा कर जाणार आहे ह्या सगळ्या पॉईंटमधून, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. ओके, तर बघा कसा, हां हे बघा, इथून इथपर्यंत आला पाहिजे सेंटरपर्यंत, इथून परत इथून तो इथे जॉईंट झाला पाहिजे, हा शेप एकदम व्यवस्थित आला पाहिजे. आणि ह्या शेपसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागणार आहे. ठीक आहे, तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात आधी हे बघा, इथून कट करायचं आहे आपल्याला असं, आणि ह्या साईडने कसं करायचं बघा, जो बाहेरचा मुंडा आहे ना तिथून कटिंग करायची आहे. ठीक आहे, कडे कडेने बाहेरच्या मुंडापासून आपण कटिंग करून घेतलेली आहे. ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा बॅक साईड आधी काढायचा, त्यानंतरच हे पार्ट सेपरेट करायचे. ठीक आहे, तर हे बघा ह्या पद्धतीने ओपन करायचं, लक्षात राहू द्या, कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप पटपट पटपट कटिंग करतो, बॅक साईड न करता दोन्ही आपण सोबतच कटिंग करतो. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात आधी बॅक साईड सेपरेट करायचं. ओके, तर हे बघा ही आपली बॅक साईड झालेली आहे, त्यानंतर आपण क्रॉस पट्टी कटोरीन ते कट करून घेणार आहोत. ठीक आहे, ओके, ही कटिंग झालेली आहे आपली. तर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, स्लीवची कटिंग कशी करायची आहे आपल्याला, इथून हे कडे कडेने, हे बघा इथून स्ट्रेट लाईन आहे, आणि त्यानंतर हा जो बाहेरचा कर आहे ना तिथून कट करायचा आहे, ह्या आतल्या करपासून कट करायचं नाही. तर बघा, नीट लक्ष द्या. ठीक आहे, असं कट झाल्यानंतर ही स्लीव्ज ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि हा मधला कर्व कट करायचा आहे. तर हे बघा, हा स्लीवचा शेप आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे. ठीक आहे, आता स्लीव्स पण कटिंग झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला ही कटोरी वाढवायची असते, तर ती कशी वाढवायची ते मी सांगते. तर हे बघा, हा पेपर घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता ही आपली 40 कटोरी आहे, 40 साईजची. ओके, त्यासाठी मग आपण काय करतो, 40 साईजची कटोरी ही 1.5 इंचानी वाढवत असतो. ठीक आहे, तर हे बघा, इथून 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर हे बघा, ही कटोरीचा हा पॉईंट इथे ठेवायचा असतो आणि हा वरचा इथे असा तिरका क्रॉसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर ह्या साईडला पण 1.5 मार्किंग करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर ह्या साईडने 1/2 इंच खाली मार्किंग करायची आहे आपल्याला, हे बघा. ठीक आहे, इथून आता इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं असतं. तर कटोरी जशी ठेवली आहे ना तशीच राहू द्यायची आहे, ती हलू द्यायची नाही आहे, कारण की जर हलली तर शेप आपला चेंज होईल. ठीक आहे, हे बघा, इथून असं न्यायचं, त्यानंतर इथे असं ह्या लाईनमध्ये आणि हां असं थोडंसं वरती न्यायचं आहे. का, कारण की ही लाईन अशी स्ट्रेट अशी वरती गेलेली आहे. ठीक आहे, तर इथून परत 1.5 मार्किंग करायची आहे. ओके, त्यानंतर काय करणार आहोत आता आपण, हा जो वरचा गळा आहे ना कटोरीचा तो ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इकडनं इथे. ठीक आहे, आता आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे, पण कटोरीच्या शेपमध्ये म्हणजे गोलाकारात. तर हे बघा, ठीक आहे,
हे बघा कसं चेक करायचं, एकदा हात ठेवला, हा पेन इथे ठेवल्यानंतर हे बघा हात न उचलता जेव्हा हा शेप बरोबर इथे टच होतोय त्यावेळेस आपला हा कटोरीचा शेप परफेक्ट आलेला आहे, ठीक आहे। आता त्यानंतर काय करणार आहोत आपण, ही जी लाईन आहे ना त्याचं सेंटर घेणार आहोत। तर इथे किती आहे, 9.25, तर याचं निम्म किती होतं बघा, 9 निम्म किती होतं, 4.5, तर 4.5 आणि एक लाईन घ्यायचं आहे कारण की 9.25 म्हणजे 2 लाईन पुढे आहे, ठीक आहे। त्यानंतर हे बघा खाली 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि हे चेक करायचं हे व्यवस्थित येत आहे की नाही। तर दोन्ही साईडनी व्यवस्थित येत आहे तर आपण हे जॉईन करून घेणार। ठीक आहे, तर आता आपण याची कटिंग करून घेऊयात। तर कटिंग हे बघा इथून कडेकडेनेच करायची आहे आपल्याला, जे जसं कटोरीचं शेप असतं ना तसंच। ठीक आहे, तर हे बघा हे एक लक्षात राहू द्या की जेव्हा आपण कटोरीचं शेप टाकतो तर ड्रॉ तर व्यवस्थित करतोय पण कटिंग करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, अतिशय सावकाशपणे आणि एकदम काळजीपूर्वक तो शेप कट करायचा आहे, ठीक आहे। नाही तर ड्रॉ केला आहे आणि कट कसा पण वाकडा तिकडा केला आहे तर व्यवस्थित येणार नाही कटोरी, ठीक आहे। हां, सगळ्यात महत्त्वाचं ह्या कटोरीचं काय करायचं, तर ही टाकून द्यायची आहे, ही चुकून पण आपल्यासोबत ठेवायची नाही, नाही तर तुम्हाला काय वाटेल की चला ही पण राहू देऊ आणि ही पण राहू दे, आणि काय होणार जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करणार त्यावेळेस चुकून ही ठेवली जाते, त्यामुळे ही कटोरी वाढवल्यानंतर ही कटोरीचं काहीच काम नाही, तर ही ठेवायचीच नाही, पुढच्या चुका होण्यापेक्षा ही डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकायची, ठीक आहे। तर हे बघा हा आपला बॅक साईड झालेला आहे, ओके, ही कटोरी झालेली आहे, ही क्रॉस पट्टी, हा पुढचा पार्ट आणि ही आपली स्लीव्ज, ओके। तर एकदम व्यवस्थित झालेला आहे, तर आपली ही 40 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सावकाश आणि काही महत्त्वाच्या टिप्सही सांगितलेल्या आहे, तर त्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची पण पेपर कटिंग अजिबात चुकणार नाही, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ओके, थँक्यू।